रामकृष्ण हरी, जय जिजाऊ, जय शिवराय, सर्वांना नमस्कार। तर गणेश चौधरी मृदंगराज या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे। तर आज या व्हिडिओमध्ये मी आपल्याला खूप महत्त्वाचा एक टॉपिक सांगणार आहे। तर बघा, यूट्यूबवरती बऱ्याच जणांची कमेंट आली होती की या 4-5 महिन्यामध्ये जी गवळण गाजलेली आहे, कैलास पवार यांनी जी गायलेली आहे ती त्यांच्या आवाजामध्ये, मै तो सुध बुधुक होई तेरे प्यार में, तर त्या गवळणीवर कोणत्या पद्धतीने वाजवायचे, तर त्याला कोणते बोल लागतात, अंतर्याला कोणते बोल लागतात, संपूर्ण मी आपल्याला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, स्किप न करता शेवटपर्यंत बघा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तर चला, वेळ न लावता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। सुरुवातीला तर त्या गवळणीला कोणत्या पद्धतीचे बोल लागतात, सुरुवातीला मी आपल्याला संपूर्ण बोल समजून सांगतो, त्यानंतर कोणत्या पद्धतीने गवळणीवर वाजवायचे, तर ते म्हणून आणि त्याच्यामध्ये अंतर्याला कोणते बोल लागते, ठेका कोणता वापरायचा, ते सर्व आपल्याला सांगतो। तर सुरुवातीला बघा, दोन वेळेस सुरुवातीला उठाण पद्धत म्हणून गवळण सुरुवात करायच्या वेळेस दोन वेळ आपण ताता वाजवतो। तर बघा, दोन वेळ ताता कोणत्या पद्धतीने वाजवायचा, तर बघा सुरुवातीला या पद्धतीने अक्षर आहेत त्याचे, तर धूमपूड आपलं दिसत नाही, त्यामुळे बघा ज्यावेळेस मी धुमाच्या वरच्या साईडला म्हणतो त्यावेळेस या पद्धतीने वाजवायचं, आणि ज्यावेळेस धुमाच्या मध्यभागी म्हणतो त्यावेळेस या पद्धतीने। तर बघा आता सुरुवातीला ताता अक्षर, तर ता हे अक्षर जोड आहे, त्याच्यामुळे शाई पुढीकून थाप आणि धूम पुढ्याच्या मध्यभागी दोन्ही एकाच वेळेस आघात, ता ता या पद्धतीने, आणि याच्यामध्ये गोडवा कोणत्या पद्धतीने येईल ते तुम्हाला मी ज्यावेळेस गवळण म्हणेन त्यावेळेस सांगणार। तर बघा, ता ता दोन वेळ या पद्धतीने वाजवायचा, त्यानंतर त्याच्यामध्ये बोल येतो, बऱ्याच वेळेला यूट्यूबवरती मी दिलेला आहे, धेत नाना तेत धाना, धेत नाना तेत धाना, तर ते कोणत्या पद्धतीने वाजवायचं, सुरुवातीला ज्यावेळेस आपण प्रॅक्टिस करू त्यावेळेस धेत नाना तेत धाना असं वाजवायचं। तर बघा सुरुवातीला वाजून दाखवतो, या पद्धतीने वाजला जातो तो बोल। तर सुरुवातीला प्रॅक्टिस करत असताना धेत नाना तेत धाना, तर बघा धेत चाटवर चोपून वाजवायचा बघा, आणि इकून मोकळा धेत त, धेत त, परत नाना ना ना, परत तेत तेत, परत त, परत धा ना, या पद्धतीने धेत नाना तेत धाना या पद्धतीने वाजवायचा। आणि ज्यावेळेस आपण फास्ट वाजवायला गेलो तर त्यामध्ये त, तर त या अक्षराचं वजन नॉर्मल करायचं, साधारण साधारण काहीतरी नॉर्मल करायचं, जेणेकरून मग आपला हात व्यवस्थितपणे फास्ट पळेल त्याच्यामध्ये। तर सुरुवातीला प्रॅक्टिस करत असताना नंतर फास्ट ज्यावेळेस आपल्या हातामधून तर त्या तचं वजन कमी करायचं थोडं। गुबकीवर सुद्धा आपण वाजवू शकतो, या पद्धतीने आपण हा बोल वाजवायचा। त्याच्यानंतर त्याचंच व्हेरिएशन, धेत धेत नाना ते धाना, तर बघा धेत 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 धेत, परत नाना धेत धेत नाना, परत तेत धाना, या पद्धतीने वाजवायचं, या पद्धतीने वाजवायचं। तर बघा गुबकीवर, या
पद्धतीने वाजवायचा. आणि आणखी त्याचा दुसरा एक प्रकार आहे, ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिस करता त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल, तुमच्याच हाताने वेगवेगळे त्याचे प्रकारसुद्धा पडते. त्यानंतर त्याच्यामध्ये एक व्हेरिएशन येते, अंतर्याला जे वाजवलं जाते त्याच्यामध्ये बघा, धा तीन तिनता तीन तिनता तीन तिन्ना धिन धिन, हे नॉर्मल व्हेरिएशन झालं. त्याच्यामध्ये थोडा चेंज आपण घेऊ शकतो, धा तीन तिनता तीन तिनता तिट धिन धिन धा धिन धिन, या पद्धतीचं बघा. या पद्धतीने वाजवतो बघा, धा परत तीन तीन धा तीन तीन परत ना तीन तीन किंवा ता तीन 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 ना तीन परत ना तीन तीन ना तीन तीन नंतर ना तीन तीन, हे याचं सरळ व्हेरिएशन. त्याच्यामध्ये थोडं चेंज करायचा, ना तीन तीन ना तीन तीन ना तीन तीन ना तीन तीन, त्याच्यामध्ये चेंज आणखी, ना तीन तीन ना तीन तीन ना तीन तीन ना तीन तीन, या पद्धतीने. या पद्धतीने याच्यामध्ये अंतराचे बोल आपण वाजवू शकतो. त्यानंतर त्याच्यामध्ये उठाण येते, तर उठाण बघा, चौपटची उठाण याच्यामध्ये वाजवावी लागते बघा, तित्ता अत्ता कत्ता गे त्रिकीट ता कत 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 त्रिकट तिकता बघा, तित्ता ता कत्ता गे त्रिकीट ता कत 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 त्रिकट तिकता. तर बघा कोणत्या पद्धतीने वाजवायची, तित्ता सुरुवातीला वाजून दाखवतो, वाजवला तरी चालते, आणि वाजवला तरी, दोन्ही पद्धतीने प्रॅक्टिस करायची. आणि दुसरी लगेच त्याला लगी लावायची, तर सुरुवातीला बघा, तित्ता ता अत्ता अत हे अक्षर कालामध्ये मोडते, तर हे कालामध्ये फक्त मनातल्या मनात म्हणायची, पखवाजावरची वाजवायची नाही, नंतर ताकत, तर बघा ता परत तकत बघा, ताकत इथपर्यंत पद्धतीने वाजवायचं, किंवा दोन्ही पद्धतीने आपण वाजवू शकतो बघा, किंवा दोन्ही पद्धतीने, किंवा आणि लगेच याला दुसरी लगी लावायची, गती नाना ती धाना, गती नाना अति धाना, चौपटमध्ये एकदम उत्कृष्ट पद्धतीने वाजले जाते. तर बघा, गती ग तुमच्या वरच्या साईडला, ग ती गती नाना गती नाना गती नाना, नंतर अति धाना, तर अ मागच मी सांगितलं तुम्हाला कालामध्ये मोडते, अ परत ती धा ना, या पद्धतीने अ ती धा ना बघा, गती नाना अ वाजले जाते बघा. दोन्ही पद्धतीने वाजले जाते आणि लगेच शेवटी आठ मात्रेचे उतरणे, हा नाटिक, हा नाटिक, हा नाटिक, हा नाटिक, हा नाटिक,
कोणत्या पद्धतीने पखवाजावरती वाजवायचे तुम्हाला सांगितलेत, पण आता त्याच्यामध्ये चालीवरती कोणत्या पद्धतीने वाजवायचे त्या गवळणीवरती, तर ते बघा. मै तो सुद बुद खोई तेरे पद्धतीची गवळण आहे. तर हे संपूर्ण जेवढे बोल मी आपल्याला सांगितले या व्हिडिओमध्ये, ते पूर्ण बोल या व्हिडिओमध्ये या गवळणीवर परफेक्ट वाजले जातात. आणि अगदी सोपे सोपे बोल सांगितले याच्यामध्ये, आणखीनही खूप लग्गे वाजले जातात, उठावणीसुद्धा वाजले जातात, पण आपल्याला एकदम समजण्याकरता सोपे सोपे बोल मी आपल्याला सांगितले. तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, याची सर्व बोलांची चांगली प्रॅक्टिस करा. मीही चांगली प्रॅक्टिस करेन, तुम्हीही चांगली प्रॅक्टिस करा. व त्यानंतर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. रामकृष्ण.